नमस्कार मित्रांनो, तर आपण वशिणी गावात आहोत। भला मोठा नाग आहे। नाग मी पहिले बोलले बरोबर, तुम्ही वाचवलत त्यासाठी तुमचा आभार। कृष्णाचा गुड आहे कारण हा मी बघितलं खूप मोठा आहे, बिग साइज आहे। हे पकडा, बघू शकता बिग साइज। टॉर्च तिकडे घ्या थोडी, हां तिकडे तिकडे त्या बाजूला बिग साइज नाग साप आहे, जाळ्यात अडकलाय। आणि या वशिणीच्या ग्रामस्थांनी याला वाचवण्यासाठी फोन केलाय। आपण याला जाळ्यातून काढण्यासाठी प्रयत्न करूया। टॉर्च अजिबात हालू नको। जरा टॉर्च बघू दोन मिनिट। डोकं त्याचं इथं बाहेरच होतं ना, तो आता त्याने आतमध्ये घातलंय फक्त। दिसतंय का कुठे डोकं? म्हणून ते सांगते जरा बघा सावधगिरी। थोडं खेचा बस, थोडं खेचा बस, समोर सुद्धा डोकं। आता तो आत गेला, व्हिडिओ त्यांना हे केला। समोर का लागतो होती आकडा गेलाय, तसंच आलं पाहिजे तू। दोन मिनिट झाले झाले निघाले। बाजूला हरे बाजूला काठी काठी आकडा 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 दे रे। डबल डबल घुसू नको रे। शांत होते होता काय बनवते तू? खूप मोठा आहे, खूप मोठे साईज आहे। मादा पीस वाटतो। मित्रांनो नमस्कार, हा विषारी प्रजातीचा नाग साप, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टकल कोबरा म्हणतो, तर कृष्णा पाटील ना पाटील यांनी आपल्याला फोन केलेला की राकेश दादा नाग साप आहे आणि जाळ्यात अडकलाय, तर खूप मोठं काम केलंय। हा खूप मोठा जीव आहे, बिग साईज आहे, आणि तिथून तो चाललेला असताना कदाचित त्या जाळ्यात अडकलेला असावा, तर त्याला जाळ्यातून काढण्यासाठी याच्या आधी कृष्णा पाटील यांनी असे तीन जीव वाचवलेले आहेत, वाचवण्यास मदत केलेली आहे। सर्पमित्र काम करतो साप पकडण्याचं, पण जर असं जर वन्यजीव आपल्या वस्तीत आले तर त्यांना न मारता जवळच्या सर्पमित्रांना कॉल करणे हे आपलं काम आहे। सांगा इलेक्शन आहे म्हणून त्यांचा व्हायचा आलेला
दोन मिनट भाव दोन मिनट व्हेरी डेंजरस तो करा करा जरा रिकामा करा त्याचा खोला तुम्ही हलू नका जागेवर ना साईडला तुम्हाला कुठे फोन करा व्हेरी गुड बस मारण्यापेक्षा वाचवलेलं कधी चांगलं कधी आई ऐकते माहित आहे आम्ही पण जातो ना सरपंच त्याला बोलो बल लावू इथं तरी आता तीनदा गेलो ग्रामपंचायत मध्ये स्वतःहून आम्ही खर्च करतो कधी बल नाही लागत याला कोलाला राकेश भाऊ हा म्हणजे ढोक धन्याचा प्रकार काय जरा सांगतोस बोलता बोलता मी सगळं सांगतो ओके हलू नका जागेवर फक्त तो डोकं लपवून थांबलाय पुढे रस्ता नाही त्याला दाबला तर जाईल थोडस हा आता जाईल आता देवा म्हणजे बरोबर एकोकट ना अजून पुढे अजून पुढे अजून पुढे पायरी जवळ पायरी जवळ पायरी जवळ पायरी 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 थांबा साईडला एक दोन वेळा फोल्ड कर ना हा बस 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 जाईल जाईल धावू नको वेल साईडला हो तू कला दिसत पाहिजे खूप वजन आहे ना वजन पण खूप आहे पाईप आहे आपला देऊ पाईप असेल तर लावा मोठा आहे का पण हा बघा नाही तर दुसरा हलते तो बरोबर आहे लांब भाई नाही त्याच्यातून ना अडकल छोटा हनु याचे अडकल मोठा पाहिजे साईज मोठी काटकी लाव तू काटकी लाव घे तिकडे
चला तुकड़े पड़ती पाटिल पाटिल भेटला भाई थांब बाजूला गेली तर काढली होती क्या होता चेरू टनू पहिला आम्हाला दिसला हा असो कोकट ना मेनू तुम्ही तुम्हाला सांगतो पलार कोच बघतो तो बघा पैसे भरले किता दिले आणि शेवट दोनच केले आता तुला का प्रॉब्लेम आहे पिक्चर निघल इकरा अर्धे तासाचा थोडासा हलक बहिणी 10 फूट बाजूला जाते त्याच्या हातात इथे बनवायला आपल्याला प्याज पिशवी तर वाश येते का काय इच्छा नाही सोरा खरपी चिंबर आहे उपास आहे गुरुवार असेल त्याला जाय नाही होऊ नका पाणी आहे रे अच्छा पाणी आहे जाईल तो जाल म्हणजे पिशवीन काय जायचं उपास आहे गुरुवार आहे आज उपास आहे ना गुरुवार जाऊ नाही वरणी वरणी धरू जाईल दाबा जास्त दाबा जाय उद्या पूर्ण आतमध्ये फिरलो उलटा जाय पडून सोडू नको बाबा आम्ही शिकवू दिला महिना का जेवलो होत गेला फिरला उलटा बसला म्हणजे त्यांचं फारून आलो असतो परत डप्पा देवाला साधा काम नाही खूप मोठा आहे पुन्हा रिटर्न आला दुबई रिटर्न खूप मोठी साईज आहे चांगलं चांगलं खायला मिळालं ना तिथे आहे ना एक रशी पडले जिथे भेटली ना नाही मी सुद्धा आणलेले ना का देऊ बस झाली आंबी खप्प जास्त जास्त नाही करायचं कसं
आमच्याकडे लक्ष नको देऊ. नाही माझं माझं लक्ष नाही, पण ते येऊ शकत नाही ना. हा नाही लांब सोडला की ह्याची जर दुसरी प्रजात असेल तर सांगू शकत नाही. समजला नाही नाही दुसरी म्हणजे दुसरा नाग असेल त्या परिसरात तर तो दिसेल, पण हा परत नाही येणार एवढ्या लांबून. तो तेवढ्या परिसरात फिरेल. नमस्कार मित्रांनो, फ्रेंड्स ऑफ नेचर सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर उरण मधून आता वशिणी गावात पकडलेला नागसाप इंडियन स्पेक्टेकल कोबरा आपण या निसर्गाच्या सानिध्यात रिलीज करत आहोत. तर कृपया असे वन्यजीव तुमच्या वस्तीत येताना दिसतील तर कृपया त्यांना मारू नका. जवळच्या सर्पमित्रांना कॉल करा, ते तिथे त्याला तिथे येऊन त्या जीवाला घेऊन जातील. आपण याला रिलीज करूया. हा नागसाप खूप तर वशिणी गावात आपण रेस्क्यू केलेला, तो या निसर्गाच्या सानिध्यात रिलीज केलाय.